अकिनागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक ग्लोबल इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कंपनी स्थापना करून काही लोकांनी अनेक व्यक्तींकडून पैसे जमा केले व विदेशात नोकरी लावतो असे त्यांना सांगण्यात आले होते. सदर व्यक्तींकडून 30,000 40,000 वेगवेगळ्या प्रकारचे अमाऊंट्स त्यांनी घेतलेले आहेत. असे मिळून आतापर्यंत जवळपास 30 लोकांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 30 लाखाच्या वरची रक्कमचं फ्रॉड झाल्याचे लक्षात येत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात एक आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आणखी 2 आरोपी जे ऑफिसमध्ये ज्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा शोध सध्या सुरू आहे आणि इतर सुद्धा तपास यामध्ये करण्यात येत आहे. सर, हे जे फ्रॉड आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत, दुसऱ्या राज्यांच्या लोकांना पण फसवणूक केलेली आहे असं समजतंय? बरोबर आहे. सदर गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न होत आहे की विविध राज्यातून आलेल्या लोकांकडून सुद्धा यांनी पैसे स्वीकारलेले आहेत आणि त्याच बाबतीत सुद्धा आपण तपास केला.